PSLV-C7 चे प्रक्षेपण केव्हा झाले? उत्तर 10 जानेवारी 2007. PSLV-C7 ने कोणते सॅटेलाइटचे प्रक्षेपण 10 जानेवारी 2007 रोजी केले? उत्तर लॅपन ट्यूबसॅट, कार्टोसॅट 2 आणि SRE, पेह्युनसॅट 1. PSLV-C7 ने प्रक्षेपित केलेल्या कार्टोसॅट 2 आणि SRE हे कोणत्या देशाचे? उत्तर भारत. PSLV-C7 ने प्रक्षेपित केलेल्या भारताच्या कार्टोसॅट 2 या सॅटेलाइटचे पेलोड मास द्रव्य वस्तुमान किती किलो होते? उत्तर 680 किलोग्रॅम. PSLV-C7 ने प्रक्षेपित केलेल्या भारताच्या SRE या सॅटेलाइटचे पेलोड मास द्रव्य वस्तुमान किती किलो होते? उत्तर 500 किलोग्रॅम. PSLV-C7 ने 10 जानेवारी 2007 रोजी प्रक्षेपित केलेल्या लॅपन ट्यूबसॅट हे सॅटेलाइट कोणाचे? उत्तर इंडोनेशिया. PSLV-C7 ने 10 जानेवारी 2007 प्रक्षेपित केलेल्या इंडोनेशियाचे लॅपन ट्यूबसॅट या सॅटेलाइटचे पेलोड मास द्रव्य वस्तुमान किती किलो होते? उत्तर 56 किलोग्रॅम. PSLV-C7 ने 10 जानेवारी 2007 रोजी प्रक्षेपित केलेल्या पेहुनसॅट 1 हे सॅटेलाइट कोणाचे? उत्तर अर्जेंटिना. PSLV-C7 ने 10 जानेवारी 2007 प्रक्षेपित केलेल्या अर्जेंटिनाचे पेहुनसॅट 1 या सॅटेलाइटचे पेलोड मास द्रव्य वस्तुमान किती किलो होते? उत्तर 6 किलोग्रॅम. PSLV-CAC-8 चे प्रक्षेपण केव्हा केले? उत्तर 23 एप्रिल 2007. PSLV-CAC-8 ने 23 एप्रिल 2007 ला प्रक्षेपित केलेले सॅटेलाइट अगाईल हे कोणत्या देशाचे? उत्तर इटली. 23 एप्रिल 2007 ला प्रक्षेपित केलेले इटलीचे सॅटेलाइट अगाईल याचे पेलोड मास द्रव्य वस्तुमान किती किलो होते? उत्तर 352 किलोग्रॅम. PSLV-CAC-8 ने 23 एप्रिल 2007 ला प्रक्षेपित केलेले सॅटेलाइट आम हे कोणत्या देशाचे? उत्तर भारत. 23 एप्रिल 2007 ला प्रक्षेपित केलेले भारताचे सॅटेलाइट आम याचे पेलोड मास द्रव्य वस्तुमान किती किलो होते? उत्तर 185 किलोग्रॅम. PSLV-CAC-10 चे प्रक्षेपण केव्हा केले? उत्तर 21 जानेवारी 2008. PSLV-CAC-10 ने कोणत्या सॅटेलाइटचे प्रक्षेपण केले? उत्तर टेक्सार. PSLV-CAC-9 ने कोणत्या सॅटेलाइटचे प्रक्षेपण केले? उत्तर CanX-2, CanX-6, NTAS, Rubin-8. PSLV-CAC-10 ने 21 जानेवारी 2008 ला प्रक्षेपण केलेल्या टेक्सार या सॅटेलाइट कोणत्या देशाचा? उत्तर इस्रायल. 21 जानेवारी 2008 ला प्रक्षेपण केलेल्या इस्रायलच्या टेक्सार या सॅटेलाइटचे पेलोड मास द्रव्य वस्तुमान किती किलो होते? उत्तर 295 किलोग्रॅम. PSLV-CAC-9 ने 28 एप्रिल 2008 ला प्रक्षेपण केलेल्या कार्टोसॅट 2A या सॅटेलाइट कोणत्या देशाचा? उत्तर भारत. 12 सप्टेंबर 2002 रोजी भारताच्या प्रक्षेपित केलेल्या MATSAT-1 कल्पना 1 या सॅटेलाइटचे पेलोड मास द्रव्य वस्तुमान किती किलो होते? उत्तर 1060 किलोग्रॅम. 2013 हॉकी इंडिया लीग मधील रांची राइनोज संघाचे मालक कोण? उत्तर पटेल युनिएक्सेल ग्रुप. ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा कोणत्या नावाने खेळली जाते? उत्तर ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन.
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा दरवर्षी कोणत्या महिन्यात होते? उत्तर जानेवारी. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा दरवर्षी कोणत्या महिन्यात होते? उत्तर मे ते जून.